हाय फ्रेंड्स, सोलफुल ईटिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत केक. चला तर मग केकचे आपण साहित्य पाहून घेऊया. इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी कॉर्न स्टार्च, अर्धा कप तेल, एक कप दूध, अर्धा कप दही आणि साखर आणि इनो फ्रूट साल्ट. केकचे बॅटर रेडी करण्यापूर्वी आपण कढईला प्री हीट करून घेऊया. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची जाळी किंवा अशा प्रकारची स्टँड वापरू शकता. आता मी गॅस लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. आपण ही कढई प्रीहीटसाठी ठेवून देऊया. इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घेतले आहे, त्याच्यामध्ये हे दही ॲड करा व जे आपण फ्लेवरलेस अर्धा कप तेल घेतलेले आहे ते देखील ॲड करा. मेक शुअर की तेल फ्लेवरलेस असावे. सनफ्लावर ऑइल हे या रेसिपीसाठी बेस्ट राहील. अर्धा वाटी साखर ॲड करा. या सर्व मिश्रणाला एकजीव करून घ्या. या ठिकाणी जर तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर केला तर केकला तशीच टेस्ट येईल. त्याच्यामुळे फ्लेवरलेस तेलाचा वापर करावा. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे आपण व्हॅनिला एसेन्स ॲड करूया आणि परत या सर्व मिश्रणाला एकजीव करून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता एका चाळणीच्या साह्याने आपण मैदा आणि कॉर्न स्टार्च हे ॲड करून घेऊया, कारण याच्यामध्ये कमीत कमी लम्स फॉर्म होतील. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. इथे मला दूध कमी वाटत आहे, त्याच्यामुळे जे उरलेले अर्धा कप दूध आहे मी इथे थोडे थोडे करून ॲड करत आहे. तरी देखील मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी भेटत नाही आहे, त्याच्यामुळं मला इथे आणखीन एक कप दुधाचा वापर करावा लागला. या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसे सिल्की स्मूथ बॅटर भेटलेले आहे. पोरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी रास्पबेरी रेड या फूड कलरचा वापर केलेला आहे. जो कोणताही तुम्हाला फूड कलर आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता. बॅटर पाहिजे तसे एकदम सिल्की स्मूथ स्टेजवर आलेले आहे. या ठिकाणी आपण इनो फ्रूट साल्ट टाकूया व त्याच्यावरती उरलेले थोडेसे दूध ॲड करूया. जेव्हा त्याच्यामध्ये फोम तयार होतो त्यावेळेस आपल्याला लवकर लवकर काम करायचे आहे. या प्रकारे तुम्ही सर्व एकजीव करून घ्या मिश्रण. ज्या कंटेनरमध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे त्या कंटेनरला तूप किंवा तेल किंवा बटरने ग्रीस करून घ्या. तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही तोही लावू शकता. मी इथे तुपाने ग्रीस केले आहे व मैद्याची डस्टिंग करत आहे मी याच्यावरती, कारण केक व्यवस्थित बाहेर पडेल. आपण याच्यामध्ये केकचे बॅटर ट्रान्सफर करून घेऊयात. या टिनला व्यवस्थित टॅप करा जेणेकरून अननेसेसरी जेवढे पण बबल्स आहेत ते बाहेर पडतील. आता तयार बॅटर हे प्रीहीटेड कढईमध्ये ट्रान्सफर करा व त्याच्यावरती झाकण झाकून ठेवा. आता आपला केक हा 40 ते 45 मिनटासाठी बेक होत आहे. खूप वेळेस असं होतं की घराजवळ बेकरी नसते किंवा बेकरी बंद असते किंवा अचानक आपल्याला कळतं की कुणाचा तरी बर्थडे आहे आणि आपण केकची ऑर्डर द्यायला विसरतो. तर हा केक तुम्ही घरामध्ये एका तासामध्ये तयार करू शकता. याच्यामध्ये ना बेकिंग सोडा, ना बेकिंग पावडर किंवा अंडं याचा कसलाही वापर केलेला नाही. कमी साहित्यामध्ये उत्कृष्ट केक तुम्ही घरीही बनवू शकता. लहान लेकरांचा खूप अट्टहास असतो की त्यांना केक खावासा वाटतो, त्यावेळेस तुम्ही हा केक घरच्या घरी बनवून देऊ शकता. केक बेक होण्यासाठी गॅस टू गॅस फ्लेमवरतीही डिपेंड करतं की किती वेळ लागेल.
मला इथे केक बेक करण्यासाठी 40 मिनिट लागलेले आहेत आणि केक बघा तुम्ही सहजरित्या बाहेर पडलेला आहे आणि तो एकदम स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी तो व्यवस्थित बेक झालेला आहे। आता आपण याचे डेकोरेशन करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये क्रीम घेतलेली आहे व त्याला 30 ते 40 सेकंद तुम्ही फेटून घ्या व 2 ते 3 चमचे पावडर शुगर किंवा आयसिंग शुगर ॲड करा। परत 30 ते 40 सेकंद फेटून घ्या आणि परत शुगर ॲड करा। तुम्ही बघत आहात की जेवढी आपण क्रीम घेतली होती त्याच्यापेक्षाही ती साईजमध्ये डबल झालेली आहे। इथे तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात तुम्ही शुगर ॲड करू शकता आणि मी इथे व्हॅनिला एसेन्ससुद्धा ॲड केलेले आहे। तुम्ही पाहू शकता इथे केक फॉर्म होत आहे, याचा अर्थ आपली ही क्रीम रेडी आहे। आता आपण केकला 3 भागांमध्ये डिवाइड करूया। केकला 3 भागांमध्ये डिवाइड केल्यानंतर तुम्ही क्रीम लावण्याच्या अगोदर इथे शुगर सिरपचाही वापर करू शकता। केक आपला हा तयार आहे, पण मला ही डिझाईन खूप सिंपल वाटत आहे तर आपण थोडंसं चॉकलेटचं डेकोरेशन करूया। इथे मी बटर पेपर घेतलेला आहे व गरम पाण्यावरती एक बाउल ठेवून चॉकलेट वितळवून घेतले व त्याला कोनमध्ये भरले। अशा प्रकारे बटरवर पेपरवरती तुम्ही डिझाईन काढून घेऊ शकता व याला 5 मिनिट वाळू द्या, नंतर असे हळूवार प्रकारे तुम्ही त्याला काढा। केकचे डेकोरेशन पूर्ण झालेले आहे। तुम्हाला हा माझा केक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आपला सॉफ्ट स्पॉन्जी तोंडात विरघळणारा केक तयार आहे। चला तर मग याला कट करून पाहूया। तुम्ही पाहू शकता केक किती सुंदर दिसत आहे आणि तो कट केल्यानंतर आतूनही कलर खूप सुंदर दिसत आहे। या केकचे साहित्य व रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही हा केक गिफ्ट म्हणूनही देऊ शकता। तर असा हा केक बनवा खावा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।